नमस्कार जेएम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नेहमीच मराठी भाषिकांसाठी उभं राहणारा आणि काम करणारा असा कोणता राजकीय पक्ष असेल असा प्रश्न विचारला तर अनेकांच्या तोंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच नाव येतं। दुकानांवर मराठी पाट्याच हव्या यासाठी राज्यभर त्यांनी आंदोलन छेडलं होतं आणि आताही मराठी भाषिकांच्या हकेला ते नेहमीच धावून जातात। त्यात जेव्हापासून त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं तेव्हापासून त्यांचं राजकारण हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झालंय असं काही जण म्हणतात। तर मनसेकडून हिंदू सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। आता दिवाळी निमित्तानेही मनसेने दरवर्षीप्रमाणे दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि मनसेचा या वर्षीचा दीपोत्सव वादात सापडलेला आहे। हे नक्की का घडतंय यासाठी मनसेच्या या वर्षीच्या दीपोत्सवाची जाहिरात आपण पाहूयात। तर हे आहे मनसेच्या यंदाच्या दीपोत्सवाचे पोस्टर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलेलं आहे आणि त्याखाली दीपोत्सव 2023 डॉन सीता गीता शोले शान मजबूर क्रांती त्रिशूल शक्ती जंजीर दीवार हाथी मेरे साथी या सगळ्या चित्रपटांची नावं लिहिलेली आहेत आणि सगळ्यात खाली या दीपोत्सवाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यांची नावं लिहिलेली आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पोस्टरवर आपण बघू शकतो याचं उद्घाटन सलीम जावेद या जोडी करण्यात येणार आहे। सलीम खान आणि जावेद अख्तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत आणि यामुळे अनेकांनी आ वाचलेलं आहे, अनेकांना आश्चर्य वाटलेलं आहे। तर मनसेने दीपोत्सव आयोजित केलेला आहे दिवाळी निमित्ताने आणि याची तयारी कशी सुरू आहे, काय काय करण्यात आलेलं आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी, पाहूयात। दिवाळी हा सण जवळ आलेला आहे आणि सोबतच मुंबई दादर मधील दीपोत्सव जो आहे तो उद्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6:30 दादर शिवतीर्थ या ठिकाणी साजरा करण्यात येतो। मनसेकडनं हा सण साजरा करण्यात येतो। स्वतः अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा हा सण असतो आणि दादर या ठिकाणी हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। आपण पाहू शकतो तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या संध्याकाळी जो आहे तो इथे सण हा पार करण्यात येणार आहे। मराठमोळा सण आहे। राजसाहेब ठाकरे यांचे दोन अत्यंत महत्त्वाचे जे महाराष्ट्रातले सण आहेत ते साजरा केले जातात। अर्थातच गुढीपाडव्याला त्यांचा मेळावा असतो, गुढीपाडव्याचा मनसे मेळावा आणि सोबतच दिवाळी सण असताना दिवाळी दीपोत्सव जो दादर शिवाजी पार्क या ठिकाणी केला जातो। बघायला गेलं तर दादर याच पार्क लगतच राजसाहेब ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ आहे आणि आता ते जे आहेत उद्या संध्याकाळी इकडे येणार आणि सोबतच बघायला गेलं तर महाराष्ट्रातले बडे बडे दिग्गज मंडळी आणि सोबतच कलाकार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात। बघायला गेलं तर हा सण खूप जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं साजरा करण्यात येतो आणि याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यंदाही शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत आहेत। मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा हे 11वं वर्ष असून सलीम जावेद यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। यासाठी राज ठाकरे यांनी ट्विट करत कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। राज ठाकरे यांनी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मनसेचा हा दीपोत्सव वादात सापडलेला आहे। या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सलीम
जावेद या जोडीला आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या जोडीला आमंत्रण देण्यात आल्यामुळे तेही मनसेकडून आणि दीपोत्सवासाठी अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. आपण एका बाजूला बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पोस्टर ट्विट केलेलं आहे हॅशटॅग असं म्हणत दीपोत्सव 2023 असं हॅशटॅग टाकत त्यांनी हे पोस्टर ट्विट केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी सलीम जावेद या जोडीला आमंत्रण दिलेलं आहे. दरम्यान मनसेकडून हे आमंत्रण देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ज्या सलीम जावेद यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांची ओळख आपण पाहूयात. सलीम खान आणि जावेद अख्तर हे पटकथाकार आहेत. बॉलिवूडमध्ये लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लेखन केलेलं आहे. 70 दशकात अनेक चित्रपट या जोडीने गाजवलेत. अभिनेता सलमान खानचे वडील आहेत सलीम खान. अभिनेत्री शबाना आझमीचे पती आहेत जावेद अख्तर. तर आता सलीम आणि जावेद या जोडगोळीने कोणकोणत्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिलेली आहे पाहूयात. डॉन, सीता गीता, मजबूर, क्रांती, त्रिशूल, शोले, मिस्टर इंडिया, शक्ति, जंजीर, शान, काला पत्थर, हाथी मेरे साथी, यादों की बारात, दीवार. तर सलीम खान यांचा मुलगा सलमान खान याचा कुख्यात दाऊदच्या कुटुंबाशी संबंध असल्याचा आरोपही चित्रपटसृष्टीत केला जातो. त्यासाठी काय संदर्भ समोर येत आहेत पाहूयात. सलीमचा मुलगा सलमान पत्थर के फूल चित्रपटात अभिनेता होता. पत्थर के फूल सिनेमाचा गीतकार आहे नूर कासकर. नूर कासकर हा कुख्यात दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ आणि सोहेलचा बाप आहे. याच नूर कासकरने ऋषी कपूरच्या श्रीमान आशिक चित्रपटाचीही गाणी लिहिली आहेत. तर या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेले आहेत अभ्यासक जयंत माइंडकरजी. जयंतजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. मनसैनिक आणि मराठी हे नातं किंवा मनसैनिकांनी त्यांचा झेंडा बदलल्यानंतर ते हिंदुत्वाकडे वळलेले आहेत, मात्र आता त्यांचा दीपोत्सव जो महत्वाचा कार्यक्रम मानला जातो त्याला सलीम जावेद या जोडगोळीला बोलवलेलं आहे. आपलं विश्लेषण काय सांगतं? एकूणच बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने राजकारण करत होते त्याच पद्धतीने राज ठाकरे जातात असं मी नेहमी सांगतो. आणि बाळासाहेबांचे फिल्म इंडस्ट्रीशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वेळेला त्यांच्या अशा बैठकी अगदी अमिताभ शत्रुघ्न सिन्हा किंवा मराठी चित्रपट सृष्टीतले जे कोणी दिग्गज या सर्वांशी व्हायच्या, पण त्यांचं जास्ती हिंदी चित्रपटाशी जास्ती संलग्न होतं, सुनील दत्त वगैरेंशी सुद्धा. मला असं वाटतं तीच स्टाईल जी अर्बन एरियातल्या तरुणांना एकदम अपील होईल अगदी तीच स्टाईल राज ठाकरेंनी कायम ठेवलेली आहे. म्हणजे काही नुकतीच मनसे स्थापन झाली होती, जवळपास एक दीड दशकाच्या आधीची गोष्ट आहे. राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यात काही वाद झालेला होता आपल्यालाही लक्षात असेलच,
आणि त्याच अमिताभनं पुढे मनसेनी आपल्या एका कार्यक्रमाकरता बोलावलेलं होतं. हे सगळे आठवण मी याच्याकरता सांगतोय कारण आपणही आता आपल्या अँकरिंग मध्ये बराच मोठा इतिहास अगदी पत्थर के पूल पासून डॉन पासून किंवा दाऊद इब्राहिम कनेक्शन वगैरे असा कथित आरोप करत अनेक सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते ज्या अमिताभवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसेनी टार्गेट केलेलं अगदी बरोबर. याच मुद्द्यावर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की यामुळेच राज ठाकरे यांच्या भूमिका सारख्या सारख्या बदलत असतात असं आपल्याला म्हणायचं आहे का? मुळातच अगदी एका वाक्यात राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून आज तागायत त्यांचा जो काही 16-17-18 वर्षांचा इतिहास आहे तो या धरसोड वृत्तीच्या पलीकडे नाही. आणि जे त्यांना यश 2009 मिळालेलं होतं ते त्यांना 2014 आणि 2019 जर हुलकावणी देऊन गेलेलं असेल तर माझ्या दृष्टीने त्याला कारण ही धरसोड वृत्ती आहे. आणि आता सुद्धा काही प्रमाणात तसंच दिसत आहे. कायच कारण जर का आपण सलीम जावेद कडे येऊया तर जावेद हे तर अगदी पूर्णपणे धर्माच्या वगैरे कुठल्या याच्यापासून वेगळे राहतात. मग त्यांचा जो काही इतर वेळी अप्रोच असतो तो राज ठाकरे आणि मनसेला मान पण राज ठाकरेंना मान्य आहे का? सलीम खान यांचा अप्रोच जो काही असतो एकूण धार्मिक विषयी तो त्यांना मान्य आहे का? तर हे असे अनेक प्रश्न आपण ज्या अँकरिंग मध्ये एक प्रश्न विचारला की सलीम जावेदना बोलवल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले तर बेसिक प्रश्न इतकेच आहेत की एकीकडे तुम्ही हिंदुत्वाकडे जाता एकीकडे तुम्ही मशिदीवरचे भोंगे काढा म्हणून एक नवीनच आव्हान उभं करता पुन्हा आपल्या बाळासाहेबांनी 30 वर्ष आखून दिलेल्या हिंदुत्वाकडे जाता पुन्हा कुठे येता? ही धरसोड वृत्ती काय ज्या अमिताभच्या पूर्ण घराण्यावर तुम्ही एकदम बहिष्काराची भाषा करता त्याच अमिताभला तुम्ही आपल्या कार्यक्रमाला बोलवतात? अर्थात हाही प्रश्न आहे की अमिताभही का येतात हाही एक प्रश्नच आहे. म्हणजे त्यांनी ज्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बहिष्काराची भाषा केली त्यांनी पण ऍक्सेप्ट कसं काय केलं असे अनेक प्रश्न आहेत. पण राजकारणाच्या पुरता आपण विचारलं आणि राज ठाकरेंची सध्याची राजकारणातली परिस्थिती जर का बघितली तर मला असं वाटतं एका वाक्यात या धरसोड वृत्तीचं दर्शन याही ठिकाणी दिसत आहे असं मला वाटतं. जी धन्यवाद जयंतजी आपण दिलेल्या विश्लेषणाबद्दल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दीपोत्सवासाठी उद्घाटक म्हणून सलीम जावेद या जोडगोळीला बोलवण्यात आलेलं आहे आणि यामुळेच नेटकर यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. दरम्यान सलीम जावेद या जोडगोळीचे अपराध काय आहेत पाहूयात. सलीम जावेद यांच्या चित्रपटात इस्लामचे छुपे उदात्तीकरण होते. ज्या काळात सलीम जावेद सिनेमे लिहित तेव्हा गुंडगिरीमध्ये मुसलमान अग्रस्थानी होते. सलीम जावेद यांच्या पटकथेत खलनायक मात्र कायम हिंदू राहिलेत. सलीम जावेद यांचे एकूण चित्रपट आहेत 24 आणि सगळ्या चित्रपटांमध्ये हिंदू खलनायक आहेत तर सलीम जावेद लिखित चित्रपटात हिंदू पात्र बहुतेक वेळा नकारात्मक रंगातच आहे. सलीम जावेद जोडीच्या चित्रपटात वाईट पात्रे धर्मदास आणि सिन्हा नावाची आहेत तर सलीम जावेद जोडीच्या एका चित्रपटात चांगली पात्रे आझाद आणि सलीम नावाची आहेत. सलीम जावेदच्या सिनेमात काही अतार्किक प्रसंग आहेत मात्र त्यातही इस्लामचे छुपे उदात्तीकरण आहेच. ते कसे पाहूयात. शोलेची पटकथा 8 आंतरराष्ट्रीय चित्रपटांवरून ढापलेली आहे अशी चर्चा आहे. शोलेची पटकथा जिथून चोरली त्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात कुठेच धार्मिक संदर्भ नाहीयेत. शोले चित्रपटाच्या रामगड मध्ये वीज नाही मात्र मशिदीवर भोंगा आहे. वीज नसलेल्या रामगड मध्ये मशिदीवरील भोंग्यातून नमाज ऐकून सलीम जावेदच्या सिनेमात गावचा प्रमुख म्हणजेच ठाकूर कायम नकारात्मक भूमिकेत दाखवण्यात आलाय.
शोले आणि जंजीर चित्रपटामध्ये रंगपंचमी आणि दिवाळी हे हिंदू सण हिंसाचारासाठी निवडण्यात आले. सलीम जावेद यांच्या चित्रपटात इस्लामचे छुपे उदात्तीकरण नेहमीच झालेले आहे. त्याचे आणखी काही पुरावे आहेत पाहूयात. शान चित्रपटात शशी कपूर आणि अमिताभ साधू बनून लोकांना फसवण्याचा प्रसंग आहे. त्याच शान चित्रपटात अब्दुल्ला हे पात्र मात्र सकारात्मक आहे. अब्दुल्ला या पात्राच्या माध्यमातून हाजी अली दर्ग्याचं उदात्तीकरण करण्यात आलं. सलीम जावेद यांनी केवळ बाजारू चित्रपटातच इस्लामचा प्रचार केला असं नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आणि भारतीय कुटुंब व्यवस्थेशी निगडीत चित्रपटातूनही सलीम जावेद यांनी इस्लामचा छुपा प्रसार केलेला आहे. कसं ते पाहूयात. क्रांती चित्रपटात हिंदू राजा गद्दार दाखवलाय तर करीम खानचे पात्र सकारात्मक दाखवलंय. सीता गीता चित्रपटात रस्त्यावर नमाज पठणाचं उदात्तीकरण करण्यात आलं. सलीम जावेदच्या दीवार चित्रपटात विजय वर्मा साकारणारा अमिताभ देवावर विश्वास ठेवत नाही. मात्र तोच विजय वर्मा 786 या बिल्ल्याचा प्रभाव मात्र कायम मानतो. दीवार चित्रपटात भगवान शंकराला आव्हान देणारा अमिताभ बिल्ला क्रमांक 786 आडून इस्लामी प्रभावाचा प्रचार करतो. तर दीपोत्सवासाठी राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्टर ट्विट केलं आणि त्यांनी केलेल्या ट्विट नंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. काय प्रतिक्रिया आहेत नेटकऱ्यांच्या आपण एक एक करून पाहूयात. यावेळेस पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय. मी एकीकरणाचा मराठी शिलेदार आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून सदर गोष्टीचा जाहीर निषेध करतो. मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत माणसे मेली आहेत काय का कुणी मराठीला वाली नाही असा प्रश्न यांनी उपस्थित केलेला आहे. पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी असले आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी असं ट्विट कौस्तुभ देशमुख यांनी केलेलं आहे. आता पुढची एक प्रतिक्रिया आपण बघतोय. उद्धवकडे जाणारे मुल्ले मनसेकडे वळवण्याचा प्लॅन आहे असं ट्विट एकाने केलेलं आहे. अपराजित भारत याने ट्विट केलेलं आहे. आता मराठी कलाकार मेले का फक्त निवडणुकीतच आठवतात मराठी कलाकार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर आरके ट्विट्स याच्याकडून ट्विट करण्यात आलेलं आहे. साहेब शोले मध्ये गावात लाईट नसताना मशिदीवर लाऊडस्पीकर कसा चालू होता हे एकदा विचारून घ्या सलीम आणि जावेदना. धनंजय याने ट्विट केलेलं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान मनसे सुद्धा अपेक्षा भंग करायला लागलीय. तुम्ही सर्व मराठी कलाकारांना एकत्र आणून एक उदाहरण सेट करायला पाहिजे होतं काय बोलायचं. तर सलीम जावेद यांचं मराठी चित्रपटसृष्टीत असं काय योगदान आहे की राज ठाकरे यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित करावं असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता विश्वजीत देशपांडे यांनी उपस्थित केलाय पाहूयात. मराठी भाषेसाठी राज ठाकरे नेहमी आग्रही असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी आग्रही असते त्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी किंवा त्या भाषेसाठी. या सलीम जावेद यांचं नक्की योगदान काय, आपण कशासाठी यांना बोलवतो हे अत्यंत निषेधार आहे. मराठीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगले लोक आहेत, अनेकांची स्वतः राज ठाकरेंशी चांगले संपर्क आहेत आणि राज ठाकरे अशा पद्धतीने का वागतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी भूमिका घेऊन आणि कधी हिंदुत्वाच्या लाईनवर तर कधी वेगळ्याच लाईनवर ते जातात आणि हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत अनाकलनीय आहे.
राज ठाकरेंनी अशा प्रकारे त्यांच्याकडनं तरी ते अपेक्षित नाही, महाराष्ट्राला त्यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनीही मनसेच्या या दीपोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केलेली आहे, पाहूयात. सन्माननीय राज साहेबांना ऐनवेळी काय होतं हेच कळत नाही. भैयांना विरोध करणाऱ्या हिंदी भाषेत मुलाखतीत प्रश्न विचारला नाही म्हणून मुलाखत सोडून जाणारे राज ठाकरे साहेब दुसऱ्या वेळेस हिंदी भाषिकांच्या बरोबर हिंदी भाषेमध्ये भाषण सुद्धा करताना बघितले. आता सुद्धा हिंदुत्ववादाचा चेहरा घेऊन उतरलेले राज साहेब दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी सलीम जावेद यांना का बोलवत आहेत, आमचा प्रश्न त्यांना सुद्धा आहे की आतापर्यंत किती मुस्लिम संघटनांनी ईदच्या कार्यक्रमामध्ये राजसाहेबांना बोलवलेलं आहे. एकदा तुम्ही कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व समावेशकतेकडे का जात आहात? हिंदू महासंघाला तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा असताना राजसाहेब असे का वागत आहेत हा हिंदू महासंघाला पडलेला प्रश्न आहे. तर दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दीपोत्सव आयोजित करण्यात आला, मात्र यावर्षीचा दीपोत्सव वादात सापडलेला आहे. या दीपोत्सवासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सलीम जावेद यांना आमंत्रित करावं हे पाहूनच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आणि राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटवर नेटकऱ्यांनी संतापाची लाट व्यक्त केलेली आहे. मराठी कलाकार मेले होते का, मराठी कलाकार दिसत नाही का, मराठी कलाकारांसाठी नेहमीच काम करणारे, मराठी चित्रपटांसाठी नेहमीच थिएटर द्या असं म्हणणारे, मराठी भाषेसाठी काम करणारे असे राज ठाकरे मराठी कलाकारांना दीपोत्सवासाठी न बोलवता सलीम जावेद ज्यांचं मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीही योगदान नाही आहे किंवा त्यांनी नेहमीच त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या धर्माचं उदात्तीकरण केलेलं आहे, त्यांना का बरं बोलवावं असे अनेक प्रश्न यावेळेस कट्टर मनसैनिकांच्या कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेत. यासह जेएम विशेष मध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.